माझा सतत दृष्टिकोन हाच असतो, करायचं तर नंबर एकच करायचं, नाही तर त्याच्या भानगडीत पडायचं नाही. आणि ह्या पद्धतीनं बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या एकाचड एक वास्तू आपण राज्य सरकारच्या मदतीनं उभ्या केल्या, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. संबंधित कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी, संबंधित आर्किटेक्ट यांचाही आपण सत्कार केला. या सगळ्यांच्याचमुळं हे घडलंय. अजूनही बऱ्याच गोष्टी पाईपलाईनमध्ये मित्रांनो, ती पण कामं लवकरात लवकर पूर्णत्वाला कशी जातील. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, हे माझी फुशारकी नाही, परंतु या प्रत्येक इमारतीमध्ये पाया घेतल्यापासून इमारत पूर्णत्वाला जाईपर्यंत कमीत कमी एकेका इमारतीला मी 40 वेळा तरी भेटी दिल्या असतील. सतत इथं हे करा, तिथं ते करा. शेवटी माझ्या बारामतीकरांना पण अभिमान वाटला पाहिजे की खरंच आपल्या इथं जे काम झालंय ते अत्युत्तम काम झालेलं आहे. या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढे जातोय. मित्रांनो, इथून पुढे अशाच पद्धतीनं नमो महारोजगार मिळावे महाराष्ट्रामध्ये पहिलं रिजन वाईज झाल्यानंतर याकरता राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देखील देत आहे. आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना मुलींना जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे, अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे. माझी आज DPC मधनं 39 वाहनं आपण पोलिसांनाही त्यांची गस्त चांगली घालता यावी, कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्यावर अंकुश ठेवावा, कुणाची गुंडगिरी इथं खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात, या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलेलं आहे. मी मगाशी तिथं CM DCM ला उशीर होत होता म्हणून झेंडा दाखवला, तिथं 39 वाहनामध्ये जे ड्रायव्हर होते त्याच्यातल्या 14 महिला होत्या आणि सगळ्यात चांगलं ड्रायव्हिंग त्यांचं तिथं चाललेलं होतं. एवढा महिलांना पण संधी देण्याचं काम मित्रांनो हे महायुतीचं सरकार करतंय. इतर बऱ्याच बाबी बोलण्यासारख्या आहेत. आज ही करोडो रुपयाची कामं आपल्या सर्वांच्या करता, बारामतीकरांच्या करता, इतर सर्व तिथं राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या करता आपण उपलब्ध करून दिली. अशाच पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी आपल्याला ग्वाही देतो बारामतीकरांच्या वतीनं, एक दिवस असा आणीन की महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे. हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्याकरता तुमची साथ, त्याकरता तुमचं सहकार्य, त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील याबद्दलचा विश्वास बाळगतो.